अब्दुल सत्तार, तुम्ही पंजावरही निवडून आलेला आहात, आधी धनुष्यबाणावरही निवडून आलेला आहात, तुमच्यापेक्षा कोण याचं चांगलं उत्तर देईल असं एक मानलं जातं आहे. विश्लेषकांना असं वाटतं आहे की उद्धव ठाकरेंविषयी प्रचंड सहानुभूती जनतेमध्ये आहे आणि कदाचित तोच अंदाज हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आला आहे. म्हणून उद्धव ठाकरेंसमोर सगळे नमते आहेत किंवा त्यांना पुढं करून महाविकास आघाडी चालली आहे. अशा वेळेस जेव्हा जागा वाटप येईल या तीन पक्षांचं, उद्या कदाचित वंचित बहुजन आघाडी पण त्यामध्ये आली उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटासोबत, तर पुन्हा चौथा प्लेअर येईल. जागा वाटपामध्ये हा सहानुभूतीचा विचार किंवा उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हा होईल का? मला वाटतं सहानुभूतीचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण की गेल्या 2.5 वर्षाचा राजकारण पाहिला मी, त्याच्यामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलं त्यांच्या नेतृत्वामध्ये, तर ती परिस्थिती आणि ही परिस्थिती पाहिली. आजचा जो गतिमान सरकार आहे, जे डबल इंजनचं सरकार म्हणून ओळखल्या जातोय, एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, ह्या सरकारच्या सोबत लढणं हे कोणत्याही परिस्थितीमध्ये, हे कितीही पक्ष एकत्रित झाले तर त्याचं समीकरण भविष्यामध्ये जुळणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतोय का, येणारी निवडणूक जो राहील, ह्या निवडणुकीमध्ये परत एकदा एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजीवर शिक्कामोर्तब जनता करणार. मी ज्या खात्याचा कृषीमंत्री आहे, समजा जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत मी 6 महिन्यामध्ये 12,000 कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्याचा काम आणि मदत देण्याचा काम, NDRF च्या नियमच्या डबल पैसे देणं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर देणं, हे शेतकऱ्यांचा 1,000 रुपये सन्मान त्याचा करणं, हे काही मामूली गोष्ट नाही आहे. आता देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची जी घोषणा होती 6,000 रुपयाची, त्याला जोडून परत 6,000 रुपये देऊन त्याला 12,000 रुपये वर्षाला देणं, कोट्यावधी रुपये जे काही त्यांचा पीक विमा होता तो 1 रुपयामध्ये देणं, हे फक्त कागदावर किंवा भाषणामध्ये किंवा स्पीचमध्ये ऐकला होता किंवा बोलणाऱ्या लोकांना विश्वास बसत नव्हता, परंतु आज ते अंमलामध्ये आलं. आणि जनतेला काय पाहिजे, आता एकमेव माझा एक डिपार्टमेंट आहे कृषी विभाग, तर कृषी विभागामध्ये 1.5 कोटी जनता सातत्याने त्याला सरकारच्या अटॅच आहे. अनेक योजना, आज आम्ही आताच नाबार्डची मीटिंग होती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली, त्यामध्ये पुढच्या भविष्यामध्ये सरकारकडून आणि नाबार्डकडून आणि बँकिंगकडून शेतकऱ्याला सहज कर्ज कसा उपलब्ध होईल, इतका चिंता करणारे 4-4 तास त्या शेतकऱ्यावर मंथन करणं आणि त्याचे मार्ग काढणं, याचा परिणाम कोणत्याही सहानुभूतीशी जोडल्या जाणार नाही. मला जे राजकारणाचा अभ्यास आहे, मी तर काही शिवसैनिक नव्हतो, मी बी तात्पुरता शिवसैनिक होतो, प्रसंगी करार आता नाही, आता त्यावेळीची शिवसेना जी होती आणि मी एकनाथ शिंदे साहेबांमुळे शिवसेनेमध्ये आलो आणि तेच वेगळं झाल्यानंतर माझा शिवसेनेमध्ये राहण्याचा प्रश्नच नाही आहे.